अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। गुजरात राज्यातील अमरेली येथे पार पडलेल्या नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत जामनेर तालुक्यातील पाळधी येथून 10 खेळाडूंनी सहभाग घेतला होता। यामध्ये सर्व खेळाडूंनी यश संपादित करत 6 गोल्ड मेडल, 3 सिल्वर मेडल तर 1 ब्रॉन्झ मेडल मिळवले आहे। खेळाडूंच्या यश संपादन केल्याने पाळधी गावाच्या मुकुटात मानाचा तुरा रोवला गेला आहे। यश संपादित केलेल्या खेळाडूंनी भविष्यात अशीच कामगिरी करावी यासाठी पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सागरदादा गरुड आणि मित्रपरिवाराच्या वतीने कदनाईक माध्यमिक विद्यालयामध्ये खेळाडूंना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांना शॉल, ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन खेळाडूंचा सत्कार करण्यात आला। सर्वात अगोदर राष्ट्रमाता माझी जाऊनचे आज मंगल दिनी स्मरण करतो। स्वराज्य निर्माण कसे करावे हे आपले राजे शिवाजी, स्वराज्यामध्ये ताट मानाने जगावे कसे हे आपले राजे संभाजी, प्रत्येक भारतीय नागरिकाला संविधानाने दिलेले अधिकार आणि संविधान घडवणारे बाबासाहेब आंबेडकर आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे फुले या सर्वांचे आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्मरण करतो। तसेच आज गुरुपौर्णिमा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी आज एक गुरु मंदिरात येऊन आमच्या गुरुवर्यांच्या हस्ते आमचा सत्कार झाला, त्याबद्दल आज हा सोनियाचा दिवस। मित्रांनो, आई जगावे कसे हे शिकवते, वडील पैशाची किंमत कशी ओळखावी हे शिकवतात, गुरु आयुष्याचे धडे शिकवतात, त्याचप्रमाणे मित्र जे सुखदुःखा काळात वाईट परिस्थितीत आपली साथ सोडत नाही आणि ती साथ कशी नाही सोडायची हे शिकवतात। या सर्वांना गुरु पौर्णिमेच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना नमन करतो। मला पाळधी गावातून बरेच मुलांचे बरेच दिवसापासून फोन येत होते की दादा, आपल्या इथे पाळधी गावामध्ये भरपूर सारं एक जरा आपण इनबॉर्न टॅलेंट म्हणतो की उपजत गुण हे लपलेले आहेत, कारण माझ्या मते जामनेर तालुक्यातून सर्वात जास्त तरुण मुलांमध्ये जर कोणी स्पर्धात्मक परीक्षेमध्ये, भरतीमध्ये किंवा या अशा चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये जर सर्वात जास्त मुलं सिलेक्ट झाले असतील किंवा गेले असतील तर पाळधी गावातूनच गेले। आणि जसं अगोदर सरांनी सांगितलं की पाळधी गाव हे तरुणांचं गाव आहे। कालच्या दिवशी फोन आले की असे असे मुलं, 10 मुलांचा आपल्याला सत्कार करायचा आहे। मी त्यांना तत्काळ होकार दिला की म्हटलं नाही, मुलांचा सत्कार आज या मुलांनी जी नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धा झाली गुजरातमध्ये त्याच्यामध्ये अतिशय हालाकीची परिस्थिती असताना सगळे होतकरू कुटुंबातून आलेले मुलं आहेत, कोणाला कधी काही मिळतं कोणाला कधी नाही मिळत, सगळं बिकट परिस्थितीवर मात करून या मुलांनी आज नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये एवढं चांगलं यश संपादन केलं याचा खरोखर आम्हाला खूप मोठा गर्व आहे। ज्या लोकांना या नॅशनलशिप चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये यश मिळालं नाही त्यांनी खचून नाही जावं। काय मित्रांनो, एक सांगतो, सफलता म्हणजे यश, सफलता आपकी पहचान दुनिया को कराती है और असफलता दुनिया की पहचान आपको कराती है। खचून न जाता अजून मोठ्या दमाने
कामाला लागणं आणि त्यातल्या त्यात आता हे जे 10 मुलं आपले मेडल घेऊन आलेले आहेत यांनी सुद्धा अजून आपलं पुढची स्पर्धा कशी काय हे करता येईल. ज्यांना ब्रॉन्झ मेडल मिळालंय ते सिल्वरवर कसे शिफ्ट होतील, ज्यांना सिल्वर मिळालंय ते गोल्डवर कसे शिफ्ट होतील, या दृष्टीने तुमचं कर्म करत राहा. हे काम करताना कर्म करताना तुमची नियत आपल्या मित्रांप्रती, आपल्या समाजाप्रती आपला आपुलकी हे कधीही विसरू नये. मित्रांनो एक सांगतो, कर्म ऐसा कर कि किस्मत तेरी दासी हो और नियत ऐसी हो कि घर में मथुरा काशी हो. आजच्या या गुरु पौर्णिमेच्या दिवशी मला इथे बोलवण्यात आलं. या ज्ञान मंदिरामध्ये, या ज्ञान मंदिरामधूनच तुम्हाला बाळकडू इतके चांगले मिळाले की आज नॅशनल स्पर्धेमध्ये सुद्धा या ज्ञान मंदिराचे विद्यार्थी एवढं चांगलं नाव कमवत आहेत. मित्रांनो जाताना फक्त मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की जास्तीत जास्त मेहनत करा. कोणाला कुठेही काहीही अडचण आली, मला माहित आहे की या स्पोर्ट्स मध्ये पुढे जाण्यासाठी एक तर शाळेची मदत भरपूर आहे, त्यातल्या त्यात गावकऱ्यांची आणि गावातले राजकारणी वगैरे सर्वांची मदत भरपूर आहे. पोलीस पाटील साहेब आपल्या सोबत आहे, सचिन दादा आहे, कमलाकर भाऊ आहे, कैलास काका आहे, सर्वांची मदत खूप आहे. पण तरीही कोणाला कधीही काहीही अडचण आली तर मला जरूर संपर्क करा. माझ्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी मदत मी तुम्हाला पुढे जाण्यासाठी नक्की करेन. स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी गाव पातळीवर जे उपलब्ध साधन आहेत ते अतिशय तुटपुंज स्वरूपात असतात आणि अशा तुटपुंज स्वरूपातल्या साधनांमधूनही एवढं नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल वगैरे मिळवणं ही खरोखर यांच्यासाठी खूप मोठी कौतुकास्पद बाब आहे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.